ही राजधानी आणि या राजधानीमध्ये श्रीदादाने माझी विनंती राहील श्रीदादा परवा एखाद्या ते येतीलच परवा ज्याच्यावर आपले प्रांताध्यक्ष येतील आणि थोरासाहेब येतील आणि दिग्गज येतील काँग्रेसचे पदाधिकारी सगळे येतील राहुल गांधींचे परत ते येतील एकदा हा परत ग्रुप पाहतील आणि निश्चितपणे भाऊ आपल्या सगळ्यांच्या हिताच्या दृष्टीने एकटा लढताना दिसतो आहे आणि ज्यांनी वर्षानुवर्ष काँग्रेसची सत्ता लुटली उपभोगली असे माणसं मात्र थाकामध्ये पळताना जेव्हा दिसत आहे खऱ्या अर्थाने या लोकशाही आणि संविधान वाचवण्याच्या दृष्टिकोनातून राहुलजी गांधी हा खऱ्या अर्थानं संघर्ष योद्धा आहे असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही आणि अशा या योद्ध्याचा सन्मान या नंदुरबारमध्ये व्हावा म्हणून या उद्देशाने आजची ही पाडवे साहेबांच्या उपस्थितीमध्ये बैठक होत आहे. शिरीष दादा नाही का या ठिकाणी नाहीये. विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे. पद्माकर दादा कदाचित येणार होते असे म्हटले होते पण निश्चित हे सर्व नेते मंडळी हा बहुमानाचा निश्चित फायदा आपण सगळेजण घेऊया आणि लवकरच 3 किंवा 4 तारखेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय नानासाहेब पटोले रमेश चेन्नी तानासाहेब जे महाराष्ट्राचे प्रभारी आहे आणि महाराष्ट्राचे विधिमंडळाचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब हे देखील नवापूर नंदुरबार जिल्ह्याचा दौरा कदाचित 3 कदाचित 4 तारखेला येऊन हा बहुमान महाराष्ट्राचा बहुमान आहे आणि म्हणून हा कार्यक्रम चांगला कसा होईल या दृष्टीने ते प्रयत्न करणार आहे. अखिल भारतीय काँग्रेस जास्त जास्त लोक तुम्ही घेऊन आणि आता राहुल गांधी येतच आहे तर सांगायची गरज नाही लोक तर येतीलच. बस आणि खास करून केसी दादांना एवढी विनंती की दादा राहुलजी गांधी येतच आहे तर एकच विनंती की नाईक साहेबांची आणि राहुलजी गांधीची एक भेट घ्यावी हेच मनातली इच्छा.